की हा जो आर्वी फाटा ते कारखाना रोड झाला 1,59,00,000 रुपये हा केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाला. त्याचं कारण असं, त्याच्यामध्ये आम्ही बिलकुल श्रेयवाद करत नाही, परंतु सत्ता असल्यामुळं आम्हाला आमच्या पालकमंत्र्यांनी एवढा मोठा न्याय दिलेला आहे की मागेल तिथं कामं आम्ही तालुक्यामध्ये दिलेली आहे. मला एक उदाहरण म्हणून सांगायचं, तालुक्यामध्ये सगळ्या पक्षांना अध्यक्ष आहेत. सांगा बरं कुठला अध्यक्ष एवढी काम आणतो, सांगा हो. चॅनलवाले आहेत इथं, आणलेत का कोणी अध्यक्ष म्हणून? कोणी काम आणलेत का एवढी तालुक्यात? नाही. जेव्हा मी 2 वर्षापासून तालुका अध्यक्ष म्हणून काम करतोय, ते काम करत असताना काही गोष्टींचा अनुभव सुद्धा लागतो आपल्याला कुठून काम आणायची, परंतु त्याही पलीकडे जाऊन पक्ष सर्वात मोठा असतो. पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी आमच्या कबड्डी दादांनी सांगितलं की मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, मोदी साहेबांचं काम एवढं चांगलं कामचं आहे की कुणालाही विरोधकांना सुद्धा डोळ्यात भावेल किंवा डोक्यात बसेल असं काम त्यांनी या ठिकाणी आपल्या 5 वर्षामध्ये केले. आणि यानंतर आत्ता जी लोकसभा झाली त्याच्यानंतर 370 कलम म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं. सांगा कुणाला माहिती होतं का? परंतु 70 वर्ष सत्ता असणाऱ्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. अखंड भारत पाहिजे एवढं आपल्याला माहिती होतं की भारतामध्ये जम्मू काश्मीर आणि अशा या अतिरेकी संघटनांनी धुमाकूळ घातला होता. आणि त्यासाठी मोदी साहेबांनी आणि आत्ता नुकतेच नवीन झालेले आपले गृहमंत्री असतील अमितजी शाह साहेब एवढ्या धाडसीचा निर्णय घेतलाय की तुम्हाला सांगतो हे निर्णय भविष्यात सुद्धा कधी झाले नसते आणि कोणी घेऊ शकले नसते, पण आपल्याला नक्कीच देव माणूस म्हणून मोदी साहेब म्हणाले. आणि त्यांनी हा निर्णय जो घेतला की काश्मीरमधून 370 आणि 35 कलम हटवल्यानंतर त्या कलमांच्या खाली व्याख्या काय आहे, तर त्या राज्यामध्ये आपल्याला आपण आपल्या भारतात राहून सुद्धा आपल्याला जे कायदे ते कायदे वेगळे होते त्यांचे, त्या कायद्याने आपल्याला त्या ठिकाणी राहता येत नव्हतं. म्हणजे आपण परदेशात किंवा दुसऱ्या देशात राहतो, पाकिस्तानमध्ये राहतो असं त्या लोकांना आपल्या राहायला लागायचं. ते सांगतील ते ऐकायचं. आपला माणूस तिथं 4 वर्ष 5 वर्ष राहिला तर त्याला घर घेता येत नव्हतं, जागा घेता येत नव्हती. आज सगळे कायदे सारखे केलेले आहेत मोदी साहेबांनी. आणि हा किती मोठा निर्णय आहे की तिथं एवढा मोठा अन्याय व्हायचा. आपल्या लोकांना कुठलंही फक्त काम करणे आणि खाणे, 200 रुपये पगार मिळणे एवढ्यापुरतंच मालक. तिथं गेल्यानंतर आपण कुठलंही रेशन घेऊ शकत नाही, रेशन कार्ड घेऊ शकत नाही, लाभ घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती असणारं राज्य आज स्वतंत्र केलेलं आहे. आणि आता आपण अखंड भारताची नक्कीच या ठिकाणी घोषणा दिलेली आहे की 5 व्याप्त असणारं काश्मीर आपल्याला सेपरेट करायचं. त्यामध्ये आता त्या लोकांनी जय जयकार आपल्या मोदी साहेबांचाच केलेला आहे, पाकिस्तानच्या लोक सुद्धा करतायत, आपण पाहतो टीव्हीवर, दररोज टीव्ही पहा, बातम्या पहा. तर ह्या जो निर्णय आहे 70 वर्षात जो झाला नाही तो फक्त 2 महिन्यात आता या लोकसभेनंतर त्यांनी करून दाखवला. आणि असे बरेचसे काही निर्णय झाले, मग मराठा आरक्षण असेल, त्यामध्ये 3 तलाक मुस्लिम बांधवांच्या ज्या भगिनी असतील त्यांच्यासाठी हा कायदा केला, अतिशय महत्वाचे निर्णय झालेले आहेत. आता या ठिकाणी सांगितले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंतप्रधान असतील यांनी वैयक्तिक लाभाच्या योजना आणल्या. आता हे कोणी आणलं हे सांगत आम्ही कमी पडतोय तालुक्यामध्ये, परंतु आपल्याला पेपरला टीव्हीला बातमीला सगळं बघायला मिळते. मग त्यामध्ये कुठल्या योजना आहेत इथं तुम्ही मला विचारलं तर काहीच नाही, तुम्हाला माहीत नसणार आहे, परंतु ते सगळ्या योजनांचा लाभ आपण घेतोय. त्यामध्ये उज्ज्वला गॅस योजना असेल, दारिद्र्य रेषेखालच्या ज्या महिला आहेत त्यांना आपण फुकट गॅस दिले, पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना. जे गरीब लोक आहेत या महिला दररोज कामावर जातात, संध्याकाळी घरी आल्यानंतर सरपणानी चूल पेटवली जाते आणि मग स्वयंपाक केला जातो, आपली मुलं बाळ सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करणं एवढं सोपं नाही. मग त्या गरिबांना आपण सर्वजण सक्षम आहोत, आपण घेतले गॅस अगोदर, परंतु वाड्या वस्त्यांवर आदिवासी भागामध्ये एवढी वाईट परिस्थिती होती आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचा अभ्यास करून घेतलेले निर्णय आहेत. त्यामध्ये उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल, तुम्हाला सांगतो आरोग्यासाठी
आयुष्यमान भारत योजना आली. ऐका माहिती सरपंच आहे तुमच्या गावात किती कुटुंब आहेत सांगा. 250 लोकांना कार्ड आली. आयुष्यमान भारत योजना म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रत्येक ह्या 250 कुटुंबांना ज्यांना कार्ड आले त्यांनी संबंधित हॉस्पिटलमध्ये जाऊन, जुन्नर तालुक्यामध्ये कुठले हॉस्पिटल आहे माहिती का, श्री हॉस्पिटल आणि चैतन्य हॉस्पिटल आले पाहिजे. त्या ठिकाणी ती कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला आयुष्यमान भारतचं कार्ड मिळतं. ते कुठेही दाखवलं की आपल्या घरातील त्या कुटुंबातील रेशन कार्ड असणाऱ्या नावातील लोकांना आरोग्याचा फायदा घेता येतो. 5 लाख रुपये फुकट शासन खर्च करतं त्याचा. 250 कुटुंब म्हणजे थोडी झाली का आपल्या गावात, आणि ते गरीब आहेत. मी काय सांगतोय ध्यानात घ्या. उज्ज्वला गॅस योजना गरिबांसाठी दिली, आयुष्यमान भारत योजना गरिबांसाठी दिली. दुसरी एक योजना आहे का, ज्यांच्या घरी लाईट नाही अशी थोडी लोक असतील पण त्यांना घेता येत नाही, ते गरीब आहेत, त्यांना फुकट लाईट द्यायचा हा मोदी शासनाने घेतलेला निर्णय आहे. घरकुल आवास योजना असतील, कामगार बांधकाम कामगार आघाडी योजना. बांधकाम कामगार आघाडी योजना म्हणजे जी कामं बिल्डिंगची असतील त्या बिल्डिंगच्या कामामध्ये, मग तुमचा एमएससीबी वाला असेल, फर्निचरवाला असेल, गौंडी असेल, प्लॅस्टरवाला असेल, लेबर असेल, मजूर, तुम्ही सुद्धा मजूर म्हणून काम केलेलं आहे ना बांधकाम म्हणून, तुमच्यातले सर्वसामान्य लोकांसाठी ही योजना आहे. कामगार योजना म्हणजे काय हे समजून घ्या आणि त्याचा फायदा आपण सर्वांनी घ्या. माझ्या माहितीवर 50% लोक आपल्या गावात घेऊ शकतात त्याचा फायदा. तुम्ही जर तो फॉर्म भरून दिला, तो फॉर्म आमच्याकडे उपलब्ध आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विचारा. आमचं म्हणणं नाही पण आम्हाला एवढं शेवट सांगेल मी काय सांगायचं, पण ह्या योजनांचा अभ्यास करून जर फायदा घेतला तर गोर गरिबांसाठी काम करणारं सरकार आहे. कामगार आघाडीचा फॉर्म भरल्यानंतर 5,000 रुपये तुम्हाला 25 ते 30 दिवसात तुमच्या खात्यावर येतात. कुणालाही मध्यस्थी करायची नाही. मध्यस्थी करत असताना जो माणूस काम करणार आहे त्याला 150-200 रुपये खर्च येतो, 250 रुपयाच्या आसपास. पण तो खर्च आपण दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तो मागणार नाही, घेणार नाही, किंवा काय कोण 500 मागल कोण 1,000 मागल ते न देता ज्या गोष्टी आमच्यासारख्या संबंधित माणसाने सांगितले तर आम्ही ते करून देऊ. आता ते 5,000 दिल्यानंतर त्याची नोंदणी होते, त्याचं सभासद नोंदणीचं पुस्तक मिळतं. त्यानंतर जर त्या सर्वसामान्य माणसांनी 50% लोकांनी आपल्या गावातल्या तो फॉर्म भरला तर त्यांना फायदा मिळणार आहे. मग पुढे काय त्याचा फायदा आहे, पुढे त्याचा असा फायदा आहे का त्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी पैसे मिळतात, त्यांच्या घरातील त्या कुटुंबातील लोकांना डिलिव्हरीसाठी खर्च मिळतो, त्याच कुटुंबातील लोक माणसं आजारी पडले तर त्याला खर्चासाठी पैसे मिळतात, त्याच कुटुंबातील डॉक्टर सारख्या ठिकाणी जर मुलगा तो ऍडमिशन घेणार असेल 1-1.5 लाख रुपये डोनेशनसाठी फुकट मिळतात, ऍक्सिडेंट झाला तर 5 लाख रुपये मिळतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला, आता सांगितलेल्या योजना अशा भरपूर योजना आहेत, 200-250 योजना, तो जर विचार केला तर ह्या योजना कोणासाठी आहेत, सर्वसामान्यांसाठी आहेत. ह्या योजना राबवल्या म्हणून युपीमध्ये आपण टीव्हीवर पाहिलं असत, काही महिलांनी सांगितलं का हे मोदी साहेबांनी आम्हाला घर बांधून दिलंय, मोदी साहेबांनी गॅस दिलाय, मोदी साहेबांनी लाईट दिली. हे गोरगरिबांसाठी दिलं, मोठ्यांसाठी नाही, आपल्या घरी आहेच पहिलं ऑलरेडी. आणि गोरगरिबांना मदत केल्यामुळं गोरगरिबांनी हे मतदान करून लोकसभेमध्ये मोदी साहेब निवडून आलेले आहेत. त्याच पद्धतीच्या योजना आपल्या महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रात नव्हे पुणे जिल्ह्यात आहेत, पुणे जिल्ह्यात नव्हे तालुक्यात आहेत, प्रत्येकाला दिल्या जातील. याचा सर्व गोरगरिबांनी नक्की फायदा घ्यावा असं मी या निमित्ताने सांगेन. आता या योजना विकास काम आली ही सुद्धा आपल्या तालुक्यात कमी नाही, एवढी तालुक्यात कामं आली आहेत. आमदार साहेब असतील, आम्ही तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही असू किंवा जिल्हा परिषद सदस्य असू, भारतीय जनता पार्टीने कोणावरही अन्याय केलेला नाही. सगळ्यांना सरकार ज्याच्या त्याच्या पदाचा न्याय देण्यासाठी जो निधी दिलाय तो आपल्या गावाच्या विकासासाठी, आपल्या लोकांच्या विकासासाठी दिलाय. कुणी आमदार असतील, आमदारांच्या शब्दाला सुद्धा तिथं किंमत आहे आणि त्या किमतीप्रमाणे जे पाहिजे ते तालुक्यासाठी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं दिलेलं आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी पाहतात. आता हा मला विशेष करून सांगायचे, भारतीय जनता पार्टी आम्ही तालुक्यामध्ये वाढावी म्हणून काम करत आहोत. हे काम करत असताना आम्ही ह्या योजना सांगितल्या, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुद्धा लागल एवढ्या योजना आल्या. अजून ती सांगायची राहिली मला की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना झाली, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना. त्या योजनेच्या मार्फत आपल्या लोकांना कोणाला जर कर्जमाफी झाली नसेल
तर त्यासाठी तालुक्यामध्ये एक संयुक्तिक समिती नेमलेली आहे. ती ज्युनियर लेवलवर आहे आणि आपले सहाय्यक निबंधक म्हणून मेसराम मॅडम आहेत. त्या त्या समितीच्या अध्यक्ष आहेत आणि बाकीचे 7 जण अशी टीम आहे ती. आपण आपला अर्ज तिथं नेऊन द्यायचा. फॉर्म भरलाय, मला कर्जमाफी झालेली नाही, मला माझी माहिती मिळावी का झाली नाही, असा अर्ज तिथं नेऊन दिल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसात त्याचं उत्तर मिळतं. मग तुमची काय चूक असेल, पासबुक चुकला असेल किंवा काय जे काय असेल, ती माहिती तुम्हाला लगेच देतात. तुम्हाला ती कर्जमाफी होईल किंवा नाही हे सुद्धा सांगतात. का नाही झाली हे तर आपल्याला कळायला पाहिजे. आपण फॉर्म भरलाय, परंतु विरोधक त्याचा फायदा घेत आहे. कर्जमाफी झाली फक्त ठराविक लोकांना झाली, त्याचा फायदा ठराविक लोकांना झाला नाही. हे सरकार गरिबांचं आहे, खऱ्या शेतकऱ्याला ती माफी झाली पाहिजे असा तो उद्देश आहे. परंतु यातून काही स्पष्टीकरण विरोधक देत नाही, परंतु त्यामध्ये मला जायचं नाही. परंतु नक्कीच आपल्या ज्या कुणाला झाली नसत त्यांनी त्या ठिकाणी अर्ज करावा, आपली माहिती करून घ्यावी आणि जर योग्य असेल तर तुम्हाला अजूनही कर्जमाफी दिली जाते हे या निमित्ताने मी सांगतो. या गोष्टींचा विचार सर्वांनी केला पाहिजे. मी विकास कामांच्या बाबतीत सांगेन, हा रस्ता कारखान्या भाड्याचा करत असताना आम्हाला किती अडचणी आल्यात. काहींना यापूर्वी बेर्डे साहेब आले होते, ते मंत्री झाले, आमचे अध्यक्ष होते, त्यांनी मला अध्यक्ष केलं. पण ते आमचा आम्हाला अभिमान येतो की बेर्डे साहेबांच्या माध्यमातून अध्यक्ष झाल्यानंतर मला एवढी मोठी कामं आपल्या गावामध्ये, एका गावामध्ये 4 कामं कधी दिली का? मी दिली किंवा आमदार साहेबांनी दिली. परंतु यापूर्वीच्या काळात एखाद्या सरकारने 5-10-20 लाख रुपये जर आपल्या गावाला टाकले तर आपल्याला ते फार वाटत होतं. नक्की ह्याचा सर्वांनी विचार जर बारीक केला तर यापूर्वीच्या काळात एका गावात एकाच वेळी 8-8-10 कामं जिल्हीस लागली होती. एवढी कामं कधी झाली नाही, ही फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकारच करू शकतं एवढंच या निमित्ताने मी सांगतो. तुम्हाला व्यायामशाळा दिली, ताईंनी मला सांगितलं फोन करून आम्हाला व्यायामशाळा. 25 व्यायामशाळा भारतीय जनता पार्टीच्या मार्फत मी तालुक्यामध्ये दिलेल्या आहेत. ठक्कर बापाची 20 कामं दिलेली आहेत, 20 कामं. आणि हे काँक्रीटचं 4 का 5 लाखाचं काम आहे. तुम्हाला 4 लाखाची 11 कामं आहेत आणि 5 लाखाची 35 कामं आहेत प्रत्येक गावोगावी दिलेली. तर एवढा मोठा निधी आम्हाला सुद्धा स्वप्नात वाटलं नाही. ज्या कुणाला पाहिजे असेल ना माहिती, माझ्याकडे सगळी माहिती आहे. मी कागदावर देईन, बापट साहेबांच्या सहीची पत्र आहेत आणि ती कामं चालू झाली आहेत, होणार आहेत, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह करत असताना एवढंच सांगायचंय, एवढी सगळी कामं देत असताना देशात राज्यात सरकार काम करते, अतिशय चांगल्या पद्धतीने करते. आमचा एकही कार्यकर्ता इथं नाही भारतीय जनता पार्टीचा, तरी आम्ही एवढे विशेष करून एवढंच सांगायचंय, एकही कार्यकर्ता इथं नसताना मॅडम 4 वेळा माझ्याकडे आल्या का नाही मॅडम? 4 वेळा आपली भेट झाली या विषयावर. आणि आम्हाला असं पाहिजे, आम्हाला आमचा रस्ता खराब झाला आहे, आमच्या रस्त्याचं काम करायचं आहे. आम्हाला 5 लाख रुपये मिळतात तर ते पण त्या अंतर्गत काम करायचं, काम बदली करून आणलं आता 8 दिवसापूर्वी. किती त्रास झाला त्यांना माहिती, मला माहिती. परंतु ह्या गोष्टी करत असताना आपण समाजावर समाजसेवा करतो आणि लोकांसाठी करायची असते तर ती करत असताना कुठल्याही प्रकारचा मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आहे, सेना आहे किंवा राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे असा कधी भेदभाव केलेला नाही. आमचा कार्यकर्ता इथं कोणी नसताना ताई आल्याबरोबर त्यांचं पत्र घेतलं, पत्र बापट साहेबांना दिलं, ते मंजूर पण झाली. हा सगळा न्याय देत असताना मला एवढंच सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टी पुढेही सत्तेवर राहणार आहे. मग आपला तालुका आपण मागं का ठेवायचा? आपण बदललं पाहिजे. तुम्हाला योग्य वाटत आता आपलं मत हे आपणच देऊ शकतो, तुम्हाला स्वातंत्र्य आहे कोणाला द्यायचं. पण भारतीय जनता पार्टीला जुन्नर तालुक्यापुढे यापुढे मागे ठेवू नका. आणि जर आपला तालुका मागे राहिला तर आपण मागे राहू. त्याचं कारण असं आहे, या 5 वर्षाच्या काळामध्ये बहुमत हे पूर्ण बहुमत नव्हतं. परंतु मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, या पुढील काळात 160 नव्हे 180 पुढचे आमदार भारतीय जनता पार्टीचे जर निवडून आले तर पक्षाला गरज नाहीये. ज्या वेळेला निर्णय घ्यायचे ते त्यांच्या पद्धतीने घेतील. आपला आमदार जर भारतीय जनता पार्टीचा नसेल किंवा युतीचा नसेल, युती झाली 16 ने, आज युती आहे, उद्या युती नाही झाली, होते नाही होते तर मला भाग वेगळा आहे. युती जर झाली नाही तर मला एकच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा उभा असेल आपण विचार करून त्याच्या पाठीमागे उभं राहावं
एवढंच या निमित्ताने सांगतो, माझं लांबलेले वासन थांबवतो. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.